नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरी परिसर अभ्यास या विषयातील ब्रिज कोर्स कृती पत्रिका 14व्या दिवशी आपल्याला काय शिकायचं आहे आपण पाहूया। तर मुलांनो, आज आपण शिकणार आहोत प्राणी, पाळीव प्राणी, त्यांचे उपयोग। मुलांनो, हे चित्र पहा। या चित्रामध्ये तुम्हाला जे प्राणी आहेत ते ओळखायला येतीलच। हत्ती आहे, पोपट आहे, आणखी कोणते प्राणी आहेत ते तुम्ही ओळखू शकता। आता पाळीव प्राणी म्हणजे काय, की परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी आहेत, यातील काही प्राणी माणसाला उपयोगी पडतात म्हणून काही लोक प्राणी पाळतात, त्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो। आपल्या घरी सुद्धा पहा, कुत्रा, गाय, बैल हे पाळीव प्राणी असतात। कुत्रा हा घराची राखण करतो, गाई, म्हशी, शेळ्या दूध देतात, काही जण कोंबड्या पाळतात। मांस, दूध व अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यांपासूनच आपल्याला मिळत असतात। या ठिकाणी पहा, बैल शेतीच्या कामात मदत करतात, त्याचबरोबर बैल व घोडा गाडी ओढतात। काही लोक शेतीसोबत कोंबड्या, बकऱ्या पाळणे हा व्यवसाय करतात। आपण प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे। जमिनीवर चालणाऱ्या प्राण्यांप्रमाणे काही प्राणी आकाशात उडतात, त्यांना आपण पक्षी असे म्हणतो। या ठिकाणी पहा, तुम्हाला पक्ष्यांची चित्रे दिलेली आहेत। यामध्ये बऱ्याच प्रकारचे पक्षी आहेत। हे सर्व पक्षी तुम्ही पाहायचे, ओळखायचे आणि या पक्ष्यांची नावं माहीत करून घ्यायची। कावळा, चिमणी, पोपट, मोर, कबूतर असे विविध पक्षी आहेत। काही प्राणी पाण्यात राहतात, जसे मासे, कासव, मगर। आता या ठिकाणी पहा, मासा, माशांना पर असतात, हे पहा, हे असतात ते पर। पर असल्यामुळे त्यांना पाण्यात हालचाल करता येते आणि माशांच्या अंगावरती खवले असतात। आता मुलांनो, काही तुम्हाला सराव करायचा आहे। या ठिकाणी पहा, कंसातील योग्य शब्द गाळलेल्या जागी भरा। आकडा एक पहा, टिंब टिंब लोकर देते, बकरी का मेंढी, उत्तर तुम्ही लिहायचं मेंढी। दुसरा आकडा, टिंब टिंब उंदरांचा नाश करतो, साप का कुत्रा, साप। तिसरा आकडा, प्राणी आपले टिंब टिंब आहेत, मित्र का शत्रू, मित्र आहेत। आणि चौथा आकडा आहे, मधमाशी टिंब टिंब देते, दूध देते का मध देते, तर मधमाशीपासून आपल्याला मध मिळतो। आता प्रश्न दुसरा पहा, उत्तरे लिहा आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांची नावे। पक्ष्यांची नावे तुम्ही लिहा या ठिकाणी। त्यानंतर दुसरा आकडा पहा, पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावे, याच ठिकाणी समोर लिहायचं। तिसरा आकडा, सरपटणारे प्राणी, समोर लिहा। पक्ष्यांना किती पाय असतात, त्याचं उत्तर समोर। आकडा पाचवा पहा, बकरी काय खाते, समोर लिहा। आणि आकडा सहा, शिंगे असणाऱ्या प्राण्यांची नावे, या ठिकाणी तुम्ही लिहायची आहेत। त्यानंतर प्रश्न तिसरा, जोड्या लावा। या ठिकाणी काय करायचे पहा, प्राण्यांचा पुढील भाग आणि पाठीमागील भाग तुम्हाला दिलेला आहे, त्या तुम्ही जोड्या लावायच्या। या ठिकाणी पहा, तुम्ही लगेच ओळखू शकता, हे पहा, हे या ठिकाणी, हे गाढव या ठिकाणी, हे शेळी या ठिकाणी, घोडा या ठिकाणी, अशा पद्धतीने या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत। आणि चित्रातील माशाचे विविध अवयव ओळखा। या माशाला कोणकोणते अवयव असतात ते तुम्ही ओळखायचं। पर कुठं आहे, डोळा कुठं आहे, हे तुम्ही ओळखून त्याचं चित्र काढून तुम्ही जर अवयव लिहिले तरी पण खूपच छान गोष्ट आहे।